नमस्कार, मी वैद्य रवींद्र कुमार माने, साईश्री आयुर्वेद क्लिनिक सांगली। आज जागतिक मधुमेह दिन आहे, तर आयुर्वेदाच्या दृष्टीनं मधुमेहाच्या बाबतीत काही गोष्टी मी इथं मांडणार आहे। आयुर्वेद शास्त्राकडे जर आपण जीवनशैली या दृष्टिकोनातून पाहिलं तर आपलं शरीर कळण्यासाठी आणि आजार कळण्यासाठी आपल्याला सोपं जाऊ शकतं। आजची ढासळलेली जीवन पद्धती, चुकीचा दिनक्रम, चुकीच्या आहाराच्या पद्धती, व्यायाम, कष्टाच्या कामांचा अभाव, या सर्व गोष्टींचा एकंदर परिणाम पाहता मधुमेह होताना दिसतो आणि आज सर्वांनी हे मान्य केलेलं आहे। मग एकदा डायबिटीस झाला की मग त्याच पद्धतीच्या गोळ्या घेत राहणं, तीच पथ्य पाळत राहणं, त्याच तपासण्या करत राहणं, या सर्व गोष्टी मागं लागतात आणि त्याही आयुष्यभर। मग आयुष्यभर या गोळ्या घेत राहणं, रिपोर्ट्स नॉर्मल ठेवत राहणं, गोळ्याचं पथ्य पाळत राहणं, या सर्व गोष्टींनी आपला मधुमेह कंट्रोलमध्ये राहतो का? तर काही लोकांचा राहतो आणि काही लोकांचा राहत नाही। ज्या लोकांचा कंट्रोलमध्ये राहतो त्यांचं खूप खूप अभिनंदन, पण ज्या लोकांचा डायबिटीस कंट्रोलमध्ये राहत नाही त्यांनी तो का राहत नाही याचा विचार करणं खूप गरजेचं आहे, स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबियांसाठी। मधुमेहाचा विचार करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ती म्हणजे मधुमेह हा कुठल्याही इन्फेक्शननं होत नाही, तर तो चुकीच्या जीवनशैलीचा आपल्या शरीरावर झालेल्या दुष्परिणामांचं एक गोंडच फळ आहे। आजकालच्या जीवन जगण्याच्या चुकीच्या पद्धती, चुकीच्या पद्धतीचा आहार, शरीराला न पचणारा आहार सतत घेत राहणं, व्यायाम, कष्टाच्या कामांचा अभाव असणं, दिवसभर अत्याधिक मानसिक ताण असणं, यांसारख्या गोष्टी सतत काही वर्ष ज्यावेळेला घडत राहतात त्यावेळेला जीवनाच्या या प्रवासामध्ये आपण डायबिटीज या रस्त्याचे प्रवासी कधी होऊन जातो हे आपल्यालाही कळत नाही। जसं एखाद्या गावी जाताना मध्ये मध्ये लहान मोठी गावं लागतात, त्याच पद्धतीनं डायबिटीज या रोगाकडे जाताना मध्ये मध्ये काही लहान मोठे आजार होताना दिसतात। त्यामध्ये पचनाच्या तक्रारी आहेत, लघवीच्या तक्रारी आहेत, आशक्तपणा आहे, उत्साह नसणे, अशा किरकोळ वाटणाऱ्या गोष्टी मध्ये मध्ये घडत राहतात। या जर गोष्टी, ही जर लक्षणे, या तक्रारी जर आपण वेळच्या वेळी मुळापासून बऱ्या नाही केल्या, मुळापासून म्हणतोय मी, मुळापासून जर बऱ्या नाही केल्या तर त्याचं रूपांतर हळूहळू डायबिटीजमध्ये होताना दिसतं। एखाद्या गोष्टीचं पथ्य असतं, ते पथ्य न पाळता याला काय होतंय, ही गोष्ट खाल्ली याला काय होतंय, एकदा खाल्ली म्हणून काय होतंय, असं जर म्हणत आपण अपथ्य करत गेलो, ती गोष्ट सतत खात गेलो, तर नक्कीच आपल्याला डायबिटीस होणार। तर हा डायबिटीस होतो कधी? आत्तापर्यंत चुकीच्या पद्धतीने घेतलेला आहार, कधीही घेतलेला आहार, व्यायामाचा अभाव, अत्याधिक मानसिक ताण हे किती प्रमाणात घेतलेला आहे आणि त्याचा शरीरावर किती परिणाम झालेला आहे, या सर्व गोष्टींवर डायबिटीस कधी होणार हे ठरतं। एकदा का डायबिटीस झाला की शहाणा व्यक्ती त्या डायबिटीसशी रिलेटेड सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायला लागतो। जीवनक्रम व्यवस्थित करतो, आहाराचं पथ्य व्यवस्थित पाळतो, व्यायाम व्यवस्थित करतो, झोपणं उठणं ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करतो आणि त्याचा डायबिटीस कंट्रोलमध्ये राहतो। पण जे दिनक्रम बदलत नाहीत, आहार बदलत नाहीत, आहार तसाच घेत राहतात, कष्टाचे कामांची सवय लावत नाहीत, व्यायाम करत नाहीत, या सर्वांना हा डायबिटीस कंट्रोल होत नाही आणि रक्तातील, लघवीतील शुगर ही हळूहळू वाढत जाते आणि या शुगरचा परिणाम इतर अवयव जसं लिव्हर, किडनी, हृदय, रक्तवाहिन्या, फुफ्फुसं, स्नायू यांसारख्या अवयवांवर होताना दिसतो। जर एखाद्या नदीला महापूर आला
तर महापूर आल्यानंतर ते गढूळ झालेलं पाणी सर्व वस्त्या शेत जसं उद्ध्वस्त करून टाकतं तशा पद्धतीनं रक्तात वाढलेली शुगर ही शरीरातील विविध अवयवांना कमकुवत करू लागते आणि त्या अवयवांचे आजार दिसू लागतात. मग हे सगळं घडत असताना आपण या सगळ्या गोष्टींना कंट्रोल कसं करायचं? डायबिटीज कंट्रोलमध्ये होत नसेल तर त्याला आपण काय करू शकतो? किंवा आपल्या घरात डायबिटीज आहे, अनुवंशिकता आहे, अशा वेळेला आपण काय करू शकतो की जेणेकरून आपल्याला डायबिटीज होणार नाही? याचं उत्तर आयुर्वेदात आहे. आयुर्वेद तुम्हाला या बाबतीत मोलाची साथ नक्की देऊ शकतो. यासाठी काय करायला पाहिजे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांना, गरजू लोकांना शेअर करा. धन्यवाद.